नारायण नारायण। माघमासातील हे व्रत करताना श्री सती देवी नदीच्या तीरावर जाऊन श्री महादेवांचे पूजन करीत होत्या आणि दक्ष प्रजापती मात्र याबद्दल अनभिज्ञ होते। मात्र एके दिवशी तो क्षण आलाच। नारायण नारायण। सती काय आहे हे, कुठून येते आहेस तू? स्वामी मी काय म्हणते? देवी तुम्हाला हे ठाऊक होते की सती अशी बाहेर गेली आहे ते? हो, म्हणजे तिच्या पूजेत मी हस्तक्षेप करायचं नाही असं आपण आधीच ठरवलं नाही का? हो, पण ती अशी बाहेर जाणार आहे याबद्दल मला कोणीच काहीच कल्पना दिलेली नाही। सती कुठून येते आहेस तू? नदीच्या तीरावरून माझे पूजा कार्य करून। नदीच्या तीरावरून त्या ठिकाणी का गेली होतीस तू? माझ्या व्रतानुसार पूजा करायला। देवी हा सगळा काय प्रकार आहे? राजप्रसादात एवढे सगळे घडूनही आपण मला काहीच सांगितलं नाही। सती ये तू। देवी आपण माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? सांगा देवी। नाही, सतीच्या बाबतीत जे काही घडणार आहे ते आपल्याला ठाऊकच आहे, त्यामुळे यात लपवण्यासारखे काहीच नाही। तसे असेल तर उत्तम, असो निघूया। सती देवींनी फाल्गुन मासात व्रत करताना संपूर्ण रात्र जागरण करून शिवपूजन केले होते। फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला त्यांनी बेलाच्या फळाने शिवपूजन केले। नारायण नारायण। नारायण नारायण। चैत्र वैशाख आणि ज्येष्ठ या मासांतील व्रत करताना श्री सती देवींनी चैत्र शुद्ध चतुर्दशीला दिवस रात्र शिवस्मरण केले। पळस आणि दौणा यांनी त्यांची पूजा केली। वैशाख शुद्ध तृतीयेला त्यांनी तिळाचा आहार घेतला आणि नव्या जवाच्या भाताने त्यांनी रुद्रदेवांची पूजा केली। महिनाभर त्यांनी हेच पूजन सुरू ठेवले। ज्येष्ठ पौर्णिमेला वस्त्र आणि मालतीच्या फुलांनी त्यांनी शिवपूजन करून संपूर्ण मास याच उपासनेत त्यांनी व्यतीत केला।
दिवसांमागून दिवस जात होते, मासांमागून मास जात होते, ऋतू पुढे जात होते आणि श्री सती देवींची तपश्चर्या देखील. निरनिराळ्या मासातील निरनिराळी व्रत करताना वेगवेगळ्या प्रकारे श्री सती देवींनी श्री महादेवांचे पूजन केले. महाराज मला भी आठवतंय बघा, मी अभी काय काय किती व्रत केली होती. लागलेली राख तू तुझ्या माथी लाव. ओम नमो मार्तंड भैरवाय, ओम नमो मार्तंड भैरवाय, ओम नमो मार्तंड भैरवाय. बानू खरच तू मला प्राप्त करण्यासाठी फार कठोर अशी साधना केली आहेस. देवा तुमचा आशीर्वाद आहे, अजून काय हो, मला अजून काय बी नग आहे. अजून तुला काही नको आहे हे विधान करू नकोस बानू. जेव्हा जेव्हा तू असं काही विधान करतेस तेव्हा तेव्हा तुझ्यातील सत्य जाणून घेण्याची तळमळ, ती ओढ कमी होते आहे असं मला वाटतं. मासा काय झालं? काही नाही बानू, आजपर्यंत तू जे जे केलंस ते तुला या क्षणी आठवतंय. पण आता ह्या क्षणी अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुला जाणून घेणं महत्वाचं आहे. मला ते ठाऊक आहे जी. नाही बानू, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला ठाऊक आहे पण तुला ठाऊक नाही. दुर्दैवाने तुला त्या जाणून घ्याव्याशा वाटत नाहीत. त्यामुळे मला जे प्राप्त करायचं आहे त्या दिशेने मी मार्गक्रमण करणार हे स्वाभाविकच आहे. मला भी काय वाईट हवं आहे जी. हो वही म्हाळसा
बानूच्या मनातील सत्य कळण्यासाठीचा संघर्ष टिकून ठेवण्यासाठी तू हे सारं करत आहेस हे माझ्या ध्यानात आलं आहे. परंतु म्हासा, या क्षणी तुझ्या मनात नेमकं काय आहे? सांगते बानू, तुला सारं काही ठाऊक आहे असं तू म्हणतेस, मग मला सांगशील? सतीदेवींचं ज्येष्ठ मासातील व्रत संपल्यावर कोणत्या मासाला प्रारंभ झाला होता? म्हाळसाताई, मी आता अनाथ राहणारी आहे. ह्या अगोदर मला ते ठाव नव्हतं, पण आता मला ठाव झालं आहे. का ज्येष्ठ मास संपल्यानंतर आषाढ मास सुरू होतो. या ते योग्य. आणि त्यानंतर श्रावण. कारण ह्या मासामध्ये म्या बी देवांसाठी व्रत केलं होतं, आणि म्हणून मला हे समजत हवं आहे. असेलही, मग मला सांग, हा मास श्री महादेवांना सर्वाधिक प्रिय का आहे? सांग बानू, हा श्रावण मास श्री महादेवांना प्रिय का आहे? मी सांगते, कारण याच मासात पार्वती देवींनी कठोर असे व्रत करून महादेवांना प्रसन्न केले होते आणि महादेवाने त्यांना दर्शन दिले होते. पार्वती देवींनी अन्न पाण्याशिवाय शिवस्मरण केले होते आणि यानंतर श्री पार्वती देवींचा आणि श्री महादेवांचा विवाह झाला होता, आणि म्हणून श्री महादेवांना हा मास सर्वाधिक प्रिय आहे. अशा अनेक गोष्टी आहेत बानू, ज्यापासून तू अनभिज्ञ आहेस. बानू, सतीने जी तपश्चर्या केली ते ऐकून तू जे काही व्रत केलेस त्याच्याबद्दल तुला आठवण होणे हे स्वाभाविक आहे. परंतु बानू, केवळ ह्यातच न राहता तुला पुढे जाऊन विचार करायला हवा. म्या ध्यानात ठेवली. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. होय देवा. नारायण नारायण. तर आषाढ मासात श्री सतीदेवींनी शुद्ध चतुर्दशीला काळे वस्त्र आणि मालतीच्या फुलांनी शिवपूजन केले, तर श्रावण मासात शुद्ध अष्टमी आणि चतुर्दशीला पवित्र वस्त्र आणि यज्ञोपवित वाहून त्यांनी शिवपूजन केले. Thank you.
त्यांनी भाद्रपद मासात भाद्रपद कृष्ण त्रयोदशीला नाना प्रकारच्या फुलांनी आणि फळांनी शिवपूजन केले आणि चतुर्दशीला मात्र त्या केवळ पाणी प्यायल्या. नारायण नारायण. मी पूर्ण मनोभावे तुमची पूजा केली आहे. तुम्ही प्रसन्न व्हावे म्हणून मी हे व्रत केले आहे. तुम्ही प्रसन्न व्हावे एवढीच माझी इच्छा आहे. नारायण नारायण. अशा प्रकारे अत्यंत तन्मयतेने श्री सती देवींनी प्रत्येक मासात प्रत्येक ऋतूत व्रत केले. त्या त्या ऋतूत उत्पन्न होणारी फुले फळे आणि धान्य अर्पण करून त्यांनी श्री महादेवांचे पूजन केले. आता त्यांना प्रतीक्षा होती ती श्री महादेवांच्या दर्शनाची. नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान इथेच थांबवण्याची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद.